सीसीटीव्ह ह्यो फायली मूव केल्या बद्दल आनी चड करून हांव चड देव बरें करूं म्हणटा आमच्या अटॉर्नी सॅबीक. Hey, Dinesh, deep way, begin to. फक्त हो रस्तो इनॉग्रेट करपाक कॉस्टिंग 19,20,000 आनी म्हाका उगडास येता आमी इलेक्शनाच्या दिसांनी मागीर सुवासिनीचे सुरेनाचे घरां येताली तेजे एकूच मागणें आसले रस्तो करपाचो. सो आयच्या दिसा आमचो कॉन्ट्रेक्टर आहा बाब अजीत आयच्या दिसा आमी इनॉग्रेट करतात. तेजे पयले सोलींग करून दवरलेले आमी सोलींग करून कित्याक दवरले सो देट पावस पडले म्हणटकच अगेन ते बसता. सो तेन्ना सोमतेच सोलींग केले सोमतेच नेवो रस्तो तो कळ्ळें न्हू. सो पावस पडून एक मातशें भरलें म्हणटकच तेजे वयर वस आसपाल्ट घातलो सोलींग केलें बऱ्याक पडटा. आनी बाब सुरेन आमच्या परते परतो उगडास करीत आसलो हे केन्ना रस्तो जातलो केन्ना इट फायनली सीज द लायट ऑफ द डे म्हणटा पळय ती. आनी बाब अजिताक रिक्वेस्ट करता हे क्वॉलिटी काम जावंक जाय वॉर्ड मेंबर फुडल्यान रावन काम करून घेतलो. आनी येस आनी बाब आमच्या सॅबीक देव बरें करूं म्हणटा हांगा अंजुना कोमिंदाद इज रियली सो कॉपरेटीव. आमच्या मातशें फुडें गेल्यार सब स्टेशन दिसता तेय दिला एनओसी फॉर एनीथींग वॉट इज रिक्वायर्ड फॉर द बेनिफीट ऑफ द विलेज केन्नाच ते ना म्हणिना. आतां ते पासून सब स्टेशन आसा ते एक्सटेंड करपाकूय एनओसी दिली तेणें आमच्या येईक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक. सो तेका चडान चड देव बरें करूं कित्याक ने रस्ते करतले एनीथींग हे ओनराची एनओसी जाय पडटा. आनी कितले पावटी हांवें कितले गांवचे ते कोमिंदाद पळयल्यात कोहेच दिनात आनी कसले रेस्ट्रिक्शन्स घालून हे ते. बट वॉट इज कोमिंदाद? कोमिंदाद इज प्लेस ऑफ बिलोंगींग टू द विलेजस एन्ड इट शूड बी यूज फॉर द बेनिफीट ऑफ द विलेज. देट इज वॉट आय फील. एन्ड ही प्रेसिडंट सेक्रेटरी अटॉर्नी आनी ते आसतात ते दे आर देर टू टेक केअर टू सी देट इट डज नॉट गो आउट ऑफ हँड. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज दॅट द लँड ऑफ द विलेज शूड बी युटिलाइज फॉर द बेनिफीट ऑफ द विलेज दॅट इट इज. सो हांव चडान चड देव बरें करूं अटॉर्नी एवरीबडी ऑल द कमिटी मेंबर्स ऑफ कोमिंदाद आयच्या दिसात चड करून एनओसी दिलो आनी ताकाच लागून नेवो रस्तो जाता हांगा. एक्झिस्टींग रस्त्याचेर हॉटमिक्स करपाक जाता आमकां देर इज नो नीड ऑफ एनओसी. पूण नेवो जेन्ना करता तेन्ना एनओसी जाय पडटा. सो ताका देव बरें करूं म्हणटा. एस्टिमेट कॉस्ट आहा अराउंड 19 लॅक्स आनी आमची मॅडम येयली हांगासर इनॉग्रेशन केलें म्हणून हांव तिका देव बरें करूं म्हणटा. तशीच सगळे पंचायत वांगडी एक्स पंचायत मेंबर्स आनी हांगासरले ग्रामस्थ तशेंच तुमी मिडिया येयले आनी कवरेज घेतली हांव देव बरें